माझे जुने सहकारी माजी आमदार किसनराव राठोड मंचावर उपस्थित, राम पाटील त्याचप्रमाणे सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज मराठवाड्यामध्ये विशेषतः या तीन जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून येण्याची इच्छा होती, परंतु तो योग काही जुळ आला नाही. पण आज मी आणि मुख्यमंत्री आज जर आपल्याला कुठल्याही भागाचा विकास करायचा असेल तर चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधनं. ज्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधनं असेल त्याच ठिकाणी उद्योग येतात आणि जिथे उद्योग येतात तिथे रोजगार मिळतो. मला आनंद आहे की आज मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला याच्या राजकीय संदर्भामध्ये जायचं नाहीये, पण मी नेहमी स्पष्टपणे एक गोष्ट नेहमीच सांगतो की जो ज्या जातीचा असतो त्या जातीचा कधी विकास करत नाही, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तो फक्त मतं मागण्याकरता जातीचा वापर करतो आणि निवडल्यानंतर आपल्या बायको करता किंवा मुलाकरता तिकीट मागतो, म्हणजे जातीचा विकास झाला असा सर्वसाधारण अर्थ प्रचलित आहे. इथे बसलेल्या लोकांना ते लागू नाही आहे. दुसरा, जो ज्या भागातला नेता आहे तो त्या भागाचा विकास करत नाही, हे पुष्कळांशी हे सत्य आहे. मी आपल्याला तुलना करू इच्छित नाही, पण मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की एका दिवशी 8000 कोटी रुपयापेक्षा जास्त कामाची सुरुवात कधी नांदेड जिल्ह्यात याच्या आधी कधी झाली होती का? आणि म्हणून जे चिखलीकर साहेबांनी सांगितलं की विकासाचा संबंध हा जात, पंत, धर्म, भाषा आणि सेक्सशी नसतो. माणूस हा त्याच्या जातीने मोठा नसतो, त्याच्या गुणाने मोठा असतो. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जातो. आणि त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण नेहमी विकासाचा विचार केला पाहिजे, कारण विकास झाला तर गरिबी दूर होईल आणि गरिबी दूर झाली तर बेरोजगारांना रोजगार मिळेल. गरीब गरीब असतो, गरिबाला जात, पंत, धर्म आणि भाषा नसते. साखर ज्या भावाने हिंदूला मिळते त्याच भावाने मुसलमानाला मिळते. पेट्रोल डिझेल ज्या भावाने दलित माणसाला मिळतं त्याच भावाने मराठाला किंवा ब्राह्मणाला त्याच भावाने मिळतं. आणि म्हणून आपला भविष्य असेल तर ते आपल्या विकासाशी जुळलेलं आहे. आणि विकास जुळलेला आहे तो रस्ते, पाणी, वीज आणि दळणवळणाच्या साधनांशी. आणि म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी हा निर्धार केलेला आहे की हा महाराष्ट्र जात, पंथ, धर्म आणि भाषेच्या आधारापेक्षाही विकासाच्या आधारावर मोठा झाला पाहिजे. गरिबी दूर झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. आता संभाजीरावांनी सांगितलं की दोन घराच्या पलीकडे एका घरातला मुलगा बाहेर चाललेला, हे पलायन का होत आहे? तरुण मुलाच्या हाताला काम का नाही आहे? शेतकऱ्याच्या मालाला किंमत का नाही आहे? आणि याचं कारण आहे की चुकीची आर्थिक धोरण, चुकीचं नेतृत्व आणि योग्य कार्यक्रम न राबवल्यामुळे आपली दुर्दशा झालेली आहे. आज आपल्या समस्याचं कारण आहे रॉंग इकॉनॉमिक पॉलिसीज, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स आणि विजनलेस लीडरशिप. आणि म्हणून हे जर बदललं महाराष्ट्र बदलणार आहे, मराठवाडा बदलणार आहे आणि नांदेड देखील बदलल्याशिवाय राहणार नाही. आता ही गोष्ट वेगळी आहे की मोदींमुळे, देवेंद्रजींमुळे, आमच्यामुळे काही लोक बेरोजगार झाले आहेत, त्यांचं दुकान सध्या अडचणीत आलेलं आहे, गिराईक दुकानात येत नाही आहे, त्यामुळे ते आपले कपडे फाडत, भांडे आपल्यात फिरत आहेत. त्यांच्याकडे सहानुभूती ठेवा, त्यांच्यावर नाराज होऊ नका, कारण सगळं चौपट झाल्यामुळे ते बिचारे नाराज आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची काही गरज नाही. ते लोक आता जातीला वरती काढून
विकासाच्या राजकारणाला खेळ लावण्याकरता जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचा प्रयत्न करत आहे. ते लोक सांगून राहिले मुसलमानांना देखो इस्लाम खतरे में है, ये भाजपा बड़े खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो बस बचाओ, इनको हटाओ. दलित समाजाला सांगून आले की बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलवणार आहे. बाबासाहेब आंबेडकर कोणा जातीचे नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलेला आहे, आपल्या सगळ्यांकरता ते आदरणीय आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या स्वप्नातला सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय देण्याकरता आम्ही कृतसंकल्प आहोत. आणि हा सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय द्यायचा असेल तर विकास झाला पाहिजे, गरिबी दूर झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, 24 तास वीज मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. मला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बदलून राहिलेला आहे आणि या बदलत्या महाराष्ट्राचं चित्र लोक बघून राहिलेले आहे. काही लोकांची अवस्था अशी आहे, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. ही एक जाहिरात होती, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही तशी अवस्था काही लोकांची आहे. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करेन की आज महाराष्ट्रामध्ये जलशिवाराचा कार्यक्रम एवढा मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे की केवळ 2 वर्ष जरी असा कार्यक्रम राबवला गेला तर महाराष्ट्रात एक देखील टँकर लावायची आवश्यकता पडणार नाही एवढं चांगलं काम महाराष्ट्र सरकारने केलं. मी आणि मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवात केली कामाची. बुलढाणापासून तर अजिंठ्यापर्यंत रस्ता राष्ट्रीय महामार्गातर्फे बांधायला घेतला आणि त्या रस्त्यावरचे 16 नद्या आणि 16 नाले आम्ही खोलीकरण करायला सुरुवात केली. राठोड साहेब मला आत्ताच कळलं की 12 लाख टन मटेरियल काढलं, सगळं खोलीकरण केलं आणि आता त्या ठिकाणी पाण्याचं कन्झर्वेशन होणार आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. हे 12 लाख टन मटेरियल बाहेर काढलं, आजपर्यंत अजून 10 लाख टन काढणार आहे. या सगळ्या ठिकाणी जागा तयार, पाणी जमिनीत जाईल, विहिरीला 24 तास पाणी मिळेल, शेतकऱ्याचा पंप 24 तास चालेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न ड्रीप लावून 3 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आणि मी तर रस्त्याचा मंत्री आहे पण मी 170 ब्रिज कम बंधारे बांधायला घेतलेले आहे. मी संभाजीरावांच्या आग्रहाकरता लातूरला गेलो होतो, मी आणि देवेंद्र. महाराष्ट्राच्या इतिहासाचा तो काळा दिवस होता ज्या दिवशी लातूरवासियांना पाणी देण्याकरता रेल्वेच्या टँकर मधून पाणी द्यावं लागलं. ही परिस्थिती शोभनीय नाही आहे पण मी बोलू इच्छित नाही की ज्या लातूर जिल्ह्याला, नांदेड जिल्ह्याला आजपर्यंत एवढी मोठी सत्ता मिळाली त्यांनी लातूर मधला पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही, नांदेडचा प्रश्न का सोडवला. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विनंती केली की नांदेड महानगरपालिकेचं पाणी जे दूषित पाणी आहे आणि लातूरचं पाणी आहे ते परळीला आणि नांदेडचं पाणी परळीला नेऊन त्यापासून वीज तयार करा आणि शुद्ध आणि स्वच्छ पाणी जे असेल ते पिण्याकरता सुरक्षित ठेवा. त्यांनी देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाचा निर्णय घेतलेला आहे आणि या दोन्ही शहरातलं दूषित पाणी पॉवर प्रोजेक्ट करता वापरण्याकरता योजना तयार केली आहे. आज आम्ही या ठिकाणी 170 ब्रिज का बंधारे महाराष्ट्रात बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आजच्या या कामात आहे की लातूरमध्ये 3 ब्रिज का बंधारे बांधणार, नांदेडमध्ये 3 बांधणार आणि प्रत्येक ठिकाणी जसं गोदावरीचं पाणी अडलेलं आहे तसं या ब्रिज का बंधाऱ्यामुळे पाणी अडलं तर आजूबाजूच्या विहिरींनाही पाणी मिळणार आहे, गावाला प्यायला मिळणार पाणी मिळणार आहे आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या गावांना प्यायला पाणी मिळणार. पण याही पेक्षा मराठवाड्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठं ऐतिहासिक काम केलेलं आहे. ते काम कोणतं तर ते काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जायकवाडी धरण कधी 30-40% वरती भरल्या जात नाही. नाशिक मधली धरणं भरतात, अहमदनगर मधली भरतात आणि मराठवाडापर्यंत येईपर्यंत पाणी मिळतच नाही. पाणी ही खरी समस्या आहे.
आणि म्हणून मी जेव्हा जलसंसाधन मंत्री झालो, वॉटर रिसोर्सेसचा मंत्री झालो, त्यावेळी नदी जोड प्रकल्पाचे मी जवळपास 8 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प हातात घेतले. मी नुकताच कोरियाला गेलो होतो. मी अनेक देशाच्या राष्ट्रप्रमुखांशी विनंती करून त्यांना बोललो आहे की मला 5 लाख कोटी रुपये कर्ज पाहिजे आहे, आणि हे कर्ज पाहिजे ते एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेण्याकरता. आणि 30 प्रकल्प निवडलेले आहेत. या गोदावरीवर गडचिरोलीच्या पलीकडे इंद्रावती नदी येणार आहे, तिथून पाणी 2 डॅममध्ये घेऊन तामिळनाडूच्या शेवटपर्यंत नेण्याचा 50,000 कोटीचा प्रकल्प मी तयार केलेला आहे. पोलावरन नावाचं एक मोठं धरण आहे आंध्र प्रदेशमध्ये. सगळ्या आंध्र प्रदेशमध्ये पोलावरन जसा श्रीराम जयराम जय जयराम तसा सगळे पोलावरनचा जप करतात. ते धरण भारत सरकार बांधताय 60,000 कोटी रुपयाचं. त्या धरणातलं बॅक वॉटर कॅनॉलनी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पाणी पेनारमध्ये, आणि पेनारचं पाणी कवाळी कावेरीमध्ये नेऊन पूर्ण कावेरीला जोडून पुन्हा ते पाणी कर्नाटक तामिळनाडू आंध्र आणि तेलंगणाचा आम्ही पाण्याचा प्रश्न 100% सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे 1 लाख कोटी रुपये 2 प्रकल्प आम्ही लवकरच सुरू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक जिल्ह्यामध्ये धरणं भरले तर इकडे पाणी येत नाही, आणि म्हणून माननीय अशोक चव्हाण साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी करार करून सही केली होती. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी करार केला होता. तो दमणगंगा पिंजर दमणगंगा प्रकल्प, सगळं समुद्राचं ठाणे जिल्ह्यातलं गुजरातमधलं सगळं पाणी समुद्रात वाहून जातं पावसाचं. हे पाणी थांबायचं आणि हे पाणी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये न्यायचं. पण मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मला हा करार मान्य नाही, मी काही मान्य करायला तयार नाही. तो करार अशोक चव्हाणने जर सही केली होती, मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सही केलेली आहे, तेवढा मला त्यांच्याबद्दल सन्मान आहे. पण हा करार महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे, मी याच्यावर काही सही करणार नाही. कारण मराठवाड्याला यामुळे पाणी मिळणार नाही, यात मराठवाड्याचं हित नाही, आणि म्हणून मी सही करणार. मी मीटिंग बोलावली आणि त्यांनी माझ्याकडे मागणी केली की या प्रकल्पामध्ये 4 धरणं अजून जोडा, 10 ते 12,000 कोटी रुपये वाढतील, हे भारत सरकारने खर्च करावे, आणि ते जर तुम्ही केले तरच मी सही करेन. मी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि 4 धरणं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मान्य केली. आता याचा परिणाम काय होणार तो तुम्ही समजून घ्या. ठाणे जिल्ह्याच्या वरती हे धरणं भरतील आणि या धरणातून गोदावरीत पाणी येत राहील. मला विश्वास आहे याच वर्षी 3 महिन्याच्या आत मला या प्रकल्पाचं काम सुरू करायचं आहे. पैशाची व्यवस्था झालेली आहे, मला पैशाची कधी कमी नसते, आणि म्हणून मी जेव्हा लाखो कोटीत बोलतो तेव्हा आता नेते नेहमीच ठोकराला मारतात, त्यामुळे नेत्यांच्या भाषणावर आणि याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही. कारण खूप घोषणा होतात, अनेक वेळा 4-4 वेळा भूमिपूजन होतं, नारळ फोडतात आणि कामं होत नाही. त्यामुळे मलाही म्हणाले की तुम्ही एवढे 5 लाख कोटी महाराष्ट्राला पैसे घेऊन आणणार. मी म्हटलं मी महाराष्ट्राचा पुत्र आहे, तुम्हाला गॅरंटी देतो, मी सांगितलं एकही काम झालं नाही तर माझ्या विरुद्ध ब्रेकिंग न्यूज लावा. आणि मी जेवढे कबूल केले हो म्हटलं तेवढी कामं करून दिली. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज मराठवाड्यामध्ये रस्त्या करतात जवळपास 57,651 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नांदेड जिल्ह्याकरता 8,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता मी या सगळ्या कामाचे काही रेकॉर्ड वाचून वेळ घालवत नाही, पुढले मी जे घोषणा करणार आहे त्याच्यातही वेळ घालवत नाही. ते राम पाटील आणि चिखलीकर साहेब तुम्ही घोषणा नंतर करून टाका, कागद देऊन टाकेन तुम्हाला. या जिल्ह्यातले कोणते प्रश्न राहणारच नाही, आणि रस्ते असे बनवणार आहे की तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही जेवढे लोक इथे बसले आहात ते जिवंत असेपर्यंत, मग त्यांचे मुलंबाळं जिवंत असेपर्यंत, आणि मग त्यांचे नातू मुलंबाळं ते जिवंत असेपर्यंत 200 वर्ष या रस्त्यावर गड्डा पडणार नाही. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधणार. आमच्याकडे लक्ष्मी दर्शन कार्यक्रम नाही आहे. मी आतापर्यंत 10 लाख कोटी रुपयाचे रस्ते ऑर्डर दिलेले आहे, पण एकही रस्त्यामध्ये कोणा ठेकेदाराला माझ्याकडे यायची गरज पडली नाही. पूर्ण भ्रष्टाचार मुक्त, उत्तम क्वालिटी,
आणि वेळेवर काम हाच आमच्या पक्षाचा निर्धार आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की रस्ते बांधणीच्या कामामध्ये आज जे 8,000 कोटी रुपयाचे कामं सुरू होत आहेत, ही नांदेड शहराला खरं म्हणजे आज भारत सरकारने मान्य प्रधानमंत्र्यांनी दिलेली मोठी भेट आहे. जे लोक प्रश्न विचारतात काय झालं काय झालं, त्यांना हे उत्तर आहे. मान्य चिखलीकर साहेबांनी मागण्या केलेल्या आहेत. पहिला त्यांनी लोहा शहरातून जाणारा जो रस्ता आहे त्याला काँक्रीटचा रस्ता करण्याबद्दल मागणी केलेली आहे, हे काम मी मंजूर करतो अशी घोषणा करतो. लोहार कंधार बारुळ नर्सी हैदराबाद हा नॅशनल हायवेला जोडणारा 50 किलोमीटरचा रस्ता आहे, त्याला राष्ट्रीय मार्ग म्हणून जाहीर करतो. मी सांगितलं आहे गोदावरीचं पाणी इथे येणार आहे, या खोऱ्यात न्यायचं की नाही याला मला माहिती नाही. मन्याड प्रकल्पाचं मान्य मुख्यमंत्री सांगतील, पण पाणी वाढणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही मदर डेअरीचा प्रकल्प सुरू केलेला आहे की शेतकऱ्यांना विशेषतः दुधाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण करावं, यामुळे मराठवाड्यात देखील चांगलं काम सुरू आहे. हा प्रकल्प मी स्वतः आग्रहाने भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे. आज नांदेडमध्ये 162 केंद्र आहे, लातूरमध्ये 99 दूध संकलन केंद्र आहे, उस्मानाबादमध्ये 155 आहे. 416 केंद्र सुरू झालेली आहे आणि प्रतिदिन 65,921 लिटर दूध आपण खरेदी करतो आणि या दुधाला चांगला भाव मिळतो आहे. मला विश्वास आहे की विदर्भ आणि मराठवाडा मिळून या प्रकल्पात जर आपण 25 लाख लिटर दूध गोळा केलं तर एकही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ नाही. शेतकऱ्याची अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता शेतकऱ्यांनी पेट्रोल डिझेल तयार करावं याच्यावर काम करतोय. मी स्वतः यात लक्ष घालतोय. आता इथेनॉलवर चालणारी ऑटोरिक्षा आणि बाईक आलेली आहे. फर्स्ट जनरेशन इथेनॉल म्हणजे आपल्या मोलायसेस पासून इथेनॉल तयार करतो. सेकंड जनरेशन इथेनॉल म्हणजे आपलं चिपाळजी उसाचं बगास, कॉटन स्ट्रॉ, पराठ्या, दुराट्या, ज्वारीची फळं, तणस याच्यापासून आपण इथेनॉल तयार करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि तिसरं म्हणजे कॉर्न, मक्यापासून इथेनॉल करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यामध्येच 50 उद्योग स्थापन होऊ शकतील. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आता बायोफ्युएलचं धोरण ठरवलेलं आहे, तसंच महाराष्ट्रामध्येही आपण बायोफ्युएलचं धोरण ठरवलं तर शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील. गहू तांदूळ ज्वारी लावून आता काही चित्र बदलू शकत नाही, पण पेट्रोल डिझेलचा पर्याय जर शेतकऱ्यांनी दिला तर नक्कीच चित्र बदलेल. मी त्याचबरोबर हे जाहीर केलं की वॉटर रिसोर्सेस विभागाचा मंत्री म्हणून देखील मराठवाड्यातले अनेक अपूर्ण प्रकल्प आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. मी निश्चितपणे माझ्या या कार्यकाळामध्ये मराठवाड्याकरता 1 लाख कोटी रुपये केवळ माझ्या डिपार्टमेंटकडनं देणार आहे आणि यापैकी हे जे इरिगेशनचे प्रकल्प आहे ते पण निश्चितपणे पूर्ण होतील. मी पुन्हा एकदा नांदेडवासियांचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.